बातमी एका हरवलेल्या कालव्याची. रायगडमधल्या राजनाला कालव्यावर एकेकाळी कित्येक गावांची शेती व्हायची, पण तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात या कालव्याची दुरुस्ती काढली आणि सगळ्यांनी मलिदा खात या कालव्याचा गळा घोटला. तेव्हापासून इथला शेतकरी देशोधडीला लागलाय. ही दुर्दशा रायगड जिल्ह्यातल्या राजनाला कालव्याची. शेतीला पाणी मिळावं म्हणून हा कालवा बांधण्यात आला होता. त्याचं काय झालंय ते तुमच्या समोर आहे. एकेकाळी या कालव्यातून 40 गावची भातशेती ओलिताखाली यायची, पण या कालव्याच्या दुरुस्तीचा घाट घातला आणि कालव्याचा अक्षरशः गळाच घोटला गेला. तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात या कालव्याची सिमेंट डांबर वापरून दुरुस्ती करण्यात आली होती. त्यासाठी खर्च झाले तब्बल 70 कोटी रुपये. मात्र हे सगळे पैसेही गेले आणि कालवाही गेला अशी परिस्थिती आहे. या गैरव्यवहारात गुंतलेल्या पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करा अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. नाल्यांच्या कामामध्ये बरेच घोटाळे दिसत आहेत, कारण 55 वर्ष मातीचे नाले टिकले आणि आता या 2 वर्षामध्ये नवीन झालेले काम काँक्रिटीकरण हे एकदम खराब दर्जाचं असून ते आता या आपण बघतोच आहोत की या नाल्याला मोठमोठे खड्डे पडलेत, तर तिथून पाणी एक थेंबसुद्धा पुढे जाऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारे पीक घेणं हे मुश्किल हो झालेलं आहे. 8 का 9 नंबरचा एक क्लॉज होता की बाबा पाण्याचा जर नाश केला तर ते नाश पंचनामा करण्यात येईल. तर मी त्यांना त्याच वेळी सांगितलं, जो 2-3 वर्ष जो पाण्याचा नाश झालेला आहे त्यासंबंधी तुम्ही कुठल्या प्रकारचा पंचनामा केला का, मग केला असेल तर संबंधित माणसावर कारवाई का केली नाही. अनेकदा तक्रारी केल्या, आंदोलनं केली, मात्र काहीच कारवाई होईना. त्यामुळे वैतागलेल्या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. झी हेल्पलाईनची टीम भिवपुरीत दाखल झाली, राजनाल्याची पाहणी केली. कालव्याची पाहणी करताना धक्कादायक वास्तव समोर आलं. मुख्य कालवा आणि उपकालव्यांची अवस्था बिकट होती. 2012 साली जी कामं करण्यात आली त्या कामांचा कुठेही मागमूस दिसत नव्हता. कालव्याला भगदाड पडल्यानं शेतीला पाणी मिळत नव्हतं. या कालव्यामुळे पूर्वी 40 गावातील उन्हाळी शेती व्हायची, ती संख्या आता कमी झाली आहे. कालव्याची जी कामं करण्यात आली त्यांचा दर्जा अत्यंत सुमार. कालवा दुरुस्तीत गैरव्यवहार झाल्यानं गावकरी कामाचं ऑडिट करण्याची मागणी करतायत. आता शेतकरी आत्महत्या करायला प्रवृत्त झालेला आहे, कारण या शासनाच्या अनागोदी कारभारामुळे शेतकऱ्याला जगणंही कठीण झालेलं आहे, मरणंही कठीण झालेलं आहे. अशी परिस्थिती या कॅनलमुळे, या 4 वर्षामध्ये कॅनलचं काम केल्यापासून शेतकऱ्याला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा एक ऑडिट व्हावं या कामाचं असं आम्हाला वाटते, कारण मातीचा बंधारा जर 55-60 वर्ष टिकू शकतो तर हा 2 वर्षात जर ही अवस्था असेल प्रत्येक ठिकाणी या बंधाऱ्याची, तर नक्की ह्या कामाचं ऑडिट व्हायला हवं कुठेतरी. आणि जे काय त्याच्या संदर्भात लोक असतील त्यांना याची चौकशी होऊन त्यांच्याकडनं हे पैसे वसूल केले जावेत. अखेर याबाबत झी हेल्पलाईनच्या टीमनं कर्जाच्या जलसंपदा विभागाचं कार्यालय गाठलं. उपकार्यकारी अभियंत्यांची नव्यानेच नियुक्ती झाली होती. झी हेल्पलाईनच्या टीमनं त्यांना कालव्याच्या दुरुस्तीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती दिली. प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी कालव्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवल्याचं सांगितलं. राजनाल्यामध्ये सिंचन व्हावं यासाठी आपण प्रयत्न करतोय. बेसिकली मजुरांची जी काही आवश्यकता पडते आपल्याला त्यासाठी आपण टेंडर केले, म्हणजे टेंडरची प्रोसिजर सुरू केली. टेंडर झाल्यानंतर जे काही लेबर आहे ते लेबर घेऊन आपण यावर्षी चांगलं सिंचन करण्याचा प्रयत्न करूया. यावर्षी जवळपास माझं 15 सेक्टरचं टार्गेट आहे, 15 सेक्टरचं टार्गेट माझं झालं पाहिजे या हिशोबाने प्लॅनिंग केलंय. एकीकडे कोंडाणी धरण प्रकरण गाजत असताना त्याचवेळी कर्जतच्या राजनाला कालव्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी केली तर अनेक राजकीय नेते आणि अधिकारी अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे जोपर्यंत राजनाला कालव्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार नाही आणि कर्जतच्या शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करीतच राहील. अमोल पाटील, झी मीडिया, रायगड.